नगर शहरात कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळल्यामुळं आणि रुग्णांची संख्या संशयित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याकारणानं नगर शहर आता पूर्णपणे ठप्प झालेलं आहे. लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे. लोक घराबाहेर पडण्यास तयार नाही आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये नगर शहराच्या सर्व रस्त्यांवर पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केलेला आहे. त्या अनुषंगानं सकाळी 5 वाजल्यापासून तर रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत पोलिसांची करडी नजर असते आणि या रस्त्यावर नजर ठेवत असताना पोलिसांचं स्वतःच्या प्रकृतीकडं त्यांच्या खानापानाकडं दुर्लक्ष होतं. त्यामुळं नगरमधले एक पोलीस कर्मचारी संजय चोरडिया यांनी नगरमधल्या जैन समाजाला आवाहन केलं होतं. त्या आव्हानाला प्रतिसाद आहेत. नगरमधली काही प्रतिष्ठित मंडळी आहेत, काही चार्टर्ड अकाउंटंट आहेत, व्यापारी मंडळी आहेत, ही सगळी एकत्र आली. त्यांनी स्वतः चर्चा केली आणि आता वर्गणी करून त्यांनी केटरच्या माध्यमातून नगरमधल्या 700 पोलीस कर्मचाऱ्यांना फूड पॅकेटचं वाटप करण्याचं त्यांनी काम हाती घेतलेलं आहे. या सेवा हाती घेतल्या आणि ते काम सुरू केलेलं आहे त्यांनी आणि या माध्यमातून आता नगरमधल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना हे फूड पॅकेट्स मिळणार आहेत. देशात कोरोनाचा विळखा वाढत चाललेला आहे, त्यामुळं संचारबंदीची अंमलबजावणी करताना पोलीस यंत्रणांवर देखील ताण येतोय. पोलीस अहोरात्र रस्त्यावर थांबून कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या खाण्यापिण्याचीही आबाळ होती आहे. ही बाब लक्षात घेऊन अहमदनगरमधल्या सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या व्यापारी व्यावसायिक तसंच महावीर इंटरनॅशनल संघटनेच्या वतीनं बुधवारी शहरात ठिकठिकाणी बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पिण्याचं पाणी, जेवणाचं पॅकेट देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलाय. पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे, संदीप मिटके यांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत 2 वाहनांना जेवण आणि पाणी तसंच सामानाची वाहतूक करण्यासाठी RTO आवश्यक ती परवानगी देण्यात आली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी लागू केली. या काळात जनतेला रस्त्यावर न येता घरातच थांबण्याची सक्ती करण्यात आली. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस कर्मचारी रस्त्यावर थांबून बंदोबस्त करतात. कोरोनाविरुद्धच्या या लढाईत योद्ध्याप्रमाणे लढणाऱ्या पोलिसांच्या खाण्यापिण्याची काळजी घ्यावी यासाठी मुख्यालयातील पोलीस कर्मचारी संजय चोरडिया यांनी आवाहन केलं होतं. त्यानुसार सामाजिक कार्यात नेहमीच तत्पर असलेले पोपट लोढा, संजय सुराणा, CA अभय भंडारी, CA मोहन बर्मेचा, विशाल शेटिया, महावीर इंटरनॅशनलचे अध्यक्ष नरेंद्र बापना, धनराज संचेती, दिनेश शिंगवी, पारस लोढा, सतीश लोढा, अशोक पारख, शांतीलाल संकलेचा, प्रफुल्ल पारख यांनी एकत्रित येऊन चर्चा केली. महावीर केटरचे संतोष मेहर यांनी संपूर्ण जीवन ना नफा ना तोटा या तत्वावर तयार करून देण्याची तयारी दर्शवली. यानंतर आवश्यक परवानगी मिळवून गुढीपाडव्याला या उपक्रमाचा शुभारंभ पोलीस अधीक्षक कार्यालयात झाला. सध्याच्या नकारात्मक वातावरणात प्रत्येकानं सकारात्मक होणं गरजेचं आहे. संपूर्ण मानवजात एका महाआपत्तीशी दोन हात करतीये, त्यात आमचाही सहभाग महत्वाचा असल्याची प्रतिक्रिया पोपट लोढा यांनी दिली. जागतिक संकट आपल्या भारतामध्ये आणि सगळीकडे आलेला आहे कोरोना व्हायरस. ह्या संदर्भात जो काही शासनाने निर्णय घेतला आणि लॉकआउट आणि संचारबंदी, त्या अनुषंगाने पोलीस बांधव जे काही बंदोबस्ताला येणार आहेत, तर ह्या पोलीस बांधवांच्या बंदोबस्ताच्या काळात त्यांच्या जेवणाची सुविधा देण्यासंदर्भात नगर पोलीस हेडक्वार्टरमधील पोलीस कर्मचारी संजय चोरडे यांनी आम्हाला विनंती केली असता नरेंद्र बापना, अभय भंडारी, मोहन बर्मेचा, विशाल शेटिया, पोपट लोढा, दिनेश शिंगवी, धनराज संचेते, आम्ही ह्या सगळ्या 8 लोकांनी, पारस लोढा व सतीश लोढा ह्या सगळ्यांनी मिळून हा जो जेवणाचा रोज यांना पोलीस बांधवांना पॅक फूड देणं, पाण्याची बाटली, त्याच्यात व्यवस्थित जेवणाचे सगळे पदार्थ हे देण्यासंदर्भात आम्ही नियोजन केले व आज त्या नियोजनाचं उद्घाटन आजपासून आम्ही केलेलं आहे. नगर शहरात पोलिसांच्या संचारबंदीच्या काळात जोपर्यंत संचारबंदी आहे, जोपर्यंत लॉकआउट आहे, तोपर्यंत नगरच्या पूर्ण पोलीस बंदोबस्तावर असलेल्या बांधवांना हा फूड पॅकेट पोहोचवण्याचा आमचा जो माणस आहे, हा माणस आम्ही आज सुरू केलेला आहे. आणि हे जे आमच्या संरक्षणासाठी अहोरात्र कष्ट घेतात ह्या पोलीस दलाला, डॉक्टर्स, नर्सेस व या संदर्भात काम करणाऱ्या सर्व जे काही घटक आहेत की जे ह्या कोरोना व्हायरसच्या विरुद्ध लढण्यासाठी कामाला येत आहेत, मदतीस येत आहेत, त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो. व या संदर्भात ज्या ज्या वेळेस शासनाची काही मदत लागेल त्या टायमाला आम्ही ह्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने आमचा हा जो संघ आहे मदतीस तयार राहणार आहोत अशी ग्वाही देतो. धन्यवाद. दिनांक 26 मार्च पासून दररोज 2 वेळा बंदोबस्तातील पोलिसांना जेवण आणि पाणी आपण पोहोचवणार आहोत, असं अभय बर्मेचा यांनी सांगितलंय. जिल्हाधिकारी कार्यालयात जेव्हा आम्ही पॅकेट वाटप केले आणि त्यानंतर आम्ही पोलिसांशी जे चर्चा केली, तर त्यांचं असं म्हणणं आलं की हे पॅकेट अतिशय उत्कृष्ट आहे, घरच्या जेवणापेक्षाही चांगले आहे
आणि हे अतिशय योग्य वेळेला आणि पोलिसांना मिळालेलं आहे. यावेळी राहुल लोढा, सुभाष ललवाणी, श्रेणिक नहार उपस्थित होते. शहरातील व्यापारी, व्यावसायिक तसंच महावीर इंटरनॅशनलनं उत्स्फूर्तपणे पोलीस कर्मचाऱ्यांना जेवण आणि पाणी देण्याचा अतिशय कौतुकास्पद उपक्रम राबवला असल्याची प्रतिक्रिया प्रांजल सोनवणे यांनी दिली. आताच्या परिस्थितीमध्ये कोरोना व्हायरसचा इम्पॅक्ट खूप पडलेला आहे, याच्यामध्ये पोलिसांनी जे बंदोबस्ताला आहेत याच्यामध्ये लोढा साहेबांनी आणि त्यांच्या टीमनं जे काही सहकार्य केलेलं आहे आणि पोलिसांना जी काही मदत केली आहे त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र पोलीस दल अहमदनगर याच्या वतीनं आम्ही आभार मानतो. महावीर इंटरनॅशनल चेअरमन नरेंद्रजी बाफनार यांच्यामार्फतीनंही जी पोलिसांना मदत केलेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. या काळात नागरिकांनी सरकार प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचा तंतोतंत पालन करण्याची गरज आहे. प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करताना डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी कर्मचारी, पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्याप्रती कृतज्ञ राहून संचारबंदीच्या काळात नागरिकांनी संयम ठेवून घरातच थांबावं आणि सहकार्य करावं असं आवाहन या उपक्रमात सहभागी झालेल्या व्यापारी आणि व्यावसायिकांनी केलं. खऱ्या अर्थाने नगरवर कुठल्याही जरी संकटात होतं अशा प्रकारे विविध सामाजिक संघटना, धार्मिक संघटना पुढे येतात आणि सेवा कार्य करतात, त्यामुळंच नगर व्यवस्थित राहत आहे. प्रतिनिधी वैभव घुडके, मकरंद घुडके, ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.